तुमचं नाव? वागुंबरे संदू. गाव? औरंगाबाद. कॉलेज? कॉलेज देवगिरी कॉलेज. इयर? सेकंड इयर. ब्रांच? ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम. प्रोजेक्टचं नाव? प्रोजेक्टचं नाव आहे GSM बेस्ड डिवाइस करतो. आणि ग्रुपमधले अजून बाकीच्यांचे नाव? आम्ही हा पार्सल 14 जणांनी केलेला प्रोजेक्ट आहे. त्यानंतर पहिला मी आहे स्वतः, नंतर सूरज देशमुख, गाडेकर आणि त्यानंतर भोसले रवी. ह्याची आयडिया कुठून आली तुम्हाला की हे असं होऊ शकतं किंवा करावं म्हणून? आता कसं आहे, आपल्या घरी तर लँडलाईन कनेक्शन असतं, मग आपल्या गरिबासाठी उपयोगी पडणारा आणि लाईट सेव्हिंग होणारा जे आपलं सर डिवाइस जर ऑन असेल घरामधले तर आपल्याला ती ऑफ करायचं आहे, लाईट सेव्हिंग करायची. तर आपण बाहेर कुठे जरी असो तरी लँडलाईन आपण काय मोबाईलवरून कॉल करणार इथं, त्यानंतर आपल्याला कळणार की डिवाईस आपलं चालू आहे का बंद आहे, ते आपल्याला टोन थ्रू मोबाईलवर जाणार. त्यानंतर आपण डिवाईसला नंबर दिलेले, सपोज आपला हा डिवाईस चालू आहे तर आपण डिवाईस चालू आहे तर आपण हा नंबर डायल करणार मोबाईल थ्रू, तो सगळं कनेक्शन इकडे येणार. त्या स्पेसिफिक हे नंबर BCD कन्वर्ट करणार हा, त्यानंतर हा डिवाइस ऑन किंवा ऑफ करणार. म्हणजे वर्किंग काय कसं होईल सांगू शकता का? एक्झॅक्टली आपण लँडलाईन होतं कॉल करणार. होतं काय पण म्हणजे आपले डिवाइस आहे ना होम अप्लायन्सेस. आणि आय मीन टू से कॉल करून हे ह्याला कनेक्ट कसं होतं? हे आपलं इथून IC वापरले आपण मायक्रो असं असं एक्सप्लेन करणार सगळं, म्हणजे मला ते नाहीतर लोकांना कसं कळलं म्हणून. आपण इथं IC वापरलेले मायक्रो कंट्रोलर, हे ऑटोमॅटिक वर्क होत आहे. आपण 8951 IC वापरली आणि आपण ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग केलेली, त्या डिवाईससाठी 4 डिवाईस वापरलेत आपण, त्यासाठी ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग केलेली. त्यानंतर आपण इथं नंबर दिलेले डिवाईसला, ते पण आपण प्रोग्राममध्ये सेट केलेले. त्यानंतर इथं आपण हे ट्रान्सफॉर्मर वापरलेलं, ह्याला आपण 230 व्होल्ट देणार. त्यानंतर ह्याचं करून 5 व्होल्टमध्ये स्टेप डाऊन होणार. नंतर आपण इथं IC दिलं, इथं आपण रेग्युलेटर IC यूज केलेली. त्यानंतर इथं इथून 5 व्होल्ट येणार आपल्याला, 5 व्होल्टचं इकडं मायक्रोकंट्रोलरला 5 व्होल्ट देणार आपण. डायरेक्ट ह्या डिवाईससाठी आपण 230 व्होल्ट देणार आहे. त्यात ह्यासाठी आपल्याला 5 व्होल्ट लागणार आहे, रिले आपले 12 व्होल्टवर ऑपरेट होणार आहे. नंतर हे तर DTMA कंट्रोलर वापरले आपण, जे नंबर आपण प्रेस करणार आहे त्याचं आपल्याला BCD करून राहणार, कारण ह्या IC कळत नाही ही नंबर ही 36 आपले लँग्वेज कळत नाही, हो BCD कन्वर्ट करणार त्याला 0101 डिजिटलमध्ये, ते आपण त्यानंतर हे रिले. ओके, आणि जर हा प्रोजेक्ट कमर्शलाइज करायचा असेल तर काय करायला? म्हणजे आपल्याला इन्स्टॉल घरी चेंजेस करायचे. चेंजेस करायचे मला हा माझ्या घरी न्यायचा आहे, मग त्याच्या ऑपरेशनसाठी मला काय चेंजेस करायला लागतो? मी यूज करू शकतो? यूज आपण असा भी करू शकतो. आणि ह्याचं नेक्स्ट व्हर्जन म्हटलं तर आपण ह्या GSM मॉड्यूल वापरू शकतो. GSM लँडलाईनची गरज नाही, आपण GSM मॉड्यूल वापरलं तर त्याच्यामध्ये GSM मॉड्यूल त्याच्यामध्ये आपलं कोणतं कार्ड वापरू शकतो. पण ह्याच्यामध्ये काही चेंजेस करावं लागतील का ह्या सेटअपमध्ये जर का तुम्हाला? चेंजेस म्हणजे आपण फक्त लँडलाईनच्या जागेवर आपण फक्त GSM मॉड्यूल वापरणार, पण नाही ह्या ह्याच्या टेक्निकल चेंजेस करावे लागणार नाही, फक्त GSM मॉड्यूल ह्याला कनेक्ट करायचं. कॉस्ट आहे जी हिंदी सिटी जाईल, आणि आपण GSM मॉड्यूल जर वापरलं त्याची कॉस्ट आणि थोडी वाढणार. किती वाढणार? 2 ते 2.5 हजार वाढणार, कारण GSM मॉड्यूल चिपच 2000 येते. 6,000 असंच करायचं असेल तर 3 ते 3.5 आणि GSM वापरून करायचं म्हणलं तर 5 ते 6. आणि जर का म्हणजे कनेक्शन डिव्हाइस जर जास्त वाढले तर त्याने कॉस्ट डिव्हाइसचा काहीच नाही, डिव्हाइस आपण नंबर ऑफ लावू शकतो, कारण आपण इथे मायक्रोकंट्रोलर IC वापरलेली, स्क्रिप्ट प्रोग्रामिंग उसके लिए करणे पडेल जितने डिव्हाइस आहे. म्हणजे कॉस्ट वाढेल.